राउतांच्या या कारवाईनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे. पुराव्यांच्या आधारेच कारवाई केली जाते असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. जे लोक शरण गेलेत त्यांच्यावर कारवाई का नाही असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांना उपस्थित केलाय. कुठली एजन्सी कारवाई करताना त्यांच्याकडे जे काही पुरावे असतात त्याच्या आधारावर कारवाई करते. एजन्सीने कारवाई केली आहे, आता याच्यात कोर्टात जे काही आहे ते कोर्ट ठरवेल. तर याच्यावर मला यापेक्षा जास्त बोलायचं नाही. जे केंद्रातल्या सरकारच्या देशविरोधी धोरणाच्या विरोधात बोलतील त्याच्यावर कारवाई केली जाईल असा हेका आता केंद्रातल्या सरकारने इंग्रज प्रवृत्तीप्रमाणे सुरू केलेला आहे आणि हे आता सगळ्यांना समजायला लागलेलं आहे. जे लोक त्यांना शरण गेले तर त्यांना त्यांच्यावर ईडीची कारवाई होणार नाही अशा पद्धतीची कृती त्या पद्धतीने अपनावतात आहेत.